नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत. सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला, काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया. तर पहिली मोठी बातमी बघा. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर बघा, येत्या आठवड्यात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून GRRचा धडका पाहायला मिळत आहे. कारण 2 दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई पाहायला मिळत आहे. त्यानंतरची बातमी बघा. विजेच्या बाबतीत देशातील नागरिकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत घरावर सौर ऊर्जा पॅनल उभे करण्यासाठी केंद्र सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य देणार आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संरक्षण आणि नोंदणीची जबाबदारी भारतीय डाक विभागाला देण्यात आली आहे. त्यानंतर बघा, लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे. पण हम करो सो कायदा या मानसिकतेत असणाऱ्या भाजप सरकारकडून आमची मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंके यांनी दिली. लोकसभेचं विधानसभा व अन्य सर्व निवडणुका UM न घेता बॅलेट पेपरच घ्यावेत यासाठी मराठा स्वराज्य संघ पाठपुरावा करत आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होण्याची दाट शक्यता आहे. एका UM 16 उमेदवारी नावे आणि निवडणूक चिन्हे असतात. अधिक अर्ज आल्यास हे UM आणखी 23 मशीनशी जोडले जाऊ शकते. म्हणजे 384 उमेदवार असेपर्यंत UM द्वारे मतदान करता येते. मात्र 384 पेक्षा एकही उमेदवार असल्यास मतपत्रिका हा एकमेव पर्याय उरतो. यावेळी एका लोकसभा मतदारसंघात 500 अधिक उमेदवार उभे करण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी मराठा समाजाने केला आहे. त्यानंतर बघा, 31 मार्च नंतर कांद्यावरील निर्यात बंद हटवण्यात येणार आहे. त्यामुळे 31 मार्च नंतर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर दर वाढू नये म्हणून सरकारने योजना आखली आहे. 2023-24 मध्ये कांद्याच्या उत्पन्नात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकार कांद्याचा बंपर स्टॉक तयार करणार आहे. 31 मार्च नंतर कांद्याबाबत संकट आले तरी सर्वसामान्यांना काही अडचणींना सामना करावा लागू नये म्हणून सरकारने आतापासून तयारी सुरू केली आहे.